सेविकांनो, आपले मानधन वेळेवर मिळो ना मिळो, पण ICDS म्हणजेच एकात्मिक बाल विकास विभाग आपल्या वेळेवर आणि आपल्या ठिकाणावर लक्ष ठेवून आहे. सर्व नाही, पण काही सेविका बऱ्याच वेळेस एक चुकी करतात. विभागामार्फत आलेल्या पत्रानुसार प्रत्येक वेळेस पोषण ट्रॅकरचे AWC लोकेशन हे बदलत आहे. या सेविका एका स्थायिक स्थानातून आपले कार्य करत नाहीत, यांचे अंगणवाडी केंद्रच प्रत्येक वेळेस बदलत आहे. नेमके हे पत्र येण्याचे कारण काय, घेऊया सविस्तर माहिती. आपल्या ध्यानी आले का, मी आता पोषण ट्रॅकर ओपन केलेले आहे. संपूर्णरित्या लाभार्थ्यांची उपस्थिती अपडेट केलेली आहे आणि लोकेशन सुद्धा अपडेट करत आहे, परंतु नेमकी मी आहे कुठे हा विचार न करता सेविका लोकेशन अपडेट करते. एकतर सेविकेला उशीर झालेला असतो किंवा वेळेवर येऊन सुद्धा फॉर्म भरणे विसरले, या कारणाने सेविका कुठेही हे लोकेशन अपडेट करतात आणि याच क्षणी ICDS आपले स्थान कॅच करते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपण कितीही इमानदारीने आपले काम केले तरी लोकेशन अपडेट करण्याच्या या चुकीमुळे सेविका अंगणवाडी केंद्रात उपस्थित नाही असे ICDS मार्फत ग्राह्य धरले जाते. या कारणाने सेविका डेली ट्रॅकरचा फॉर्म ज्या त्या वेळेस आणि योग्य त्या ठिकाणीच भरणे आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता या सेविका आज अंगणवाडी केंद्रात या ठिकाणी लोकेशन अपडेट करत आहेत. लोकेशन यशस्वीरित्या अपडेटसुद्धा झालेले आहे. ICDSला खात्री करायची आहे की पुन्हा दुसऱ्या दिवशी याच ठिकाणी लोकेशन अपडेट होत आहे का. दोन वेगवेगळ्या तारखेच्या लोकेशन अपडेटमध्ये जर बदल आढळून आला तर सेविका गैरहजर आहे असे ग्राह्य धरले जाते. याच कारणाने विनंती एकच की सेविकेने रोज एकाच ठिकाणी आपले लोकेशन अपडेट करावे नसता कितीही काळजीपूर्वक आपण आपले कार्य केले तरी निरर्थक ठरले जाईल. नक्कीच माहिती उपयोगाची असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.